चॅनल उशाला पण कोरड घशाला अशी गत झाली आहे बारामती तालुक्यामधल्या जिरायती पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांची. या भागामधील शेतकऱ्यांना पाणी टंचाई सोबत तीव्र उन्हाचे चटके सुद्धा बसतात. भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी. तेथील सुपपर्गाने या भागामध्ये आणि इथल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा झळा बसू लागलेला आहे. आता मायाभर ज्येष्ठ शेतकरी इथले आहेत ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, परंतु यंदाचा उन्हाळा हा वेगळा आहे. आता जे थोडं थोडं पाणी होतं कुठं, त्याच्यावर थोडं थोडं काढून आपले जनावर पिनवर आम्ही जगवित होतो, तर त्या जनावरांचं जगवायचं पाण्याचं आता सगळा कार झाला आहे. दुष्काळाची चारा छावणीची मागणी केली, अजून काही चारा छावणीची कुठे हालचाल नाही. फक्त आमकं द्या आणि मतं द्या आणि तुमच्या विकासासाठी चाललोय. आता या आम्ही आज मरायला लागलो, विकास का परवा दिवशी व्हायचा आहे का? ह्यांनी नुसती यायचं मतं मागायची, पाण्याचं काय म्हणायचं, राजकारण करायचं फक्त पाण्याच्या जीवावर. मतं नाही केली तर पाणी नाही असं ह्या प्रत्येक बारीने यांचं हेच हाच धडा आहे की मतं करा आणि पाणी घ्या. म्हणजे हे पाण्यावर राजकारण करतात असं आम्हाला बोलावं लागेल. आमचं शेतकऱ्यांचं काय बघतच नाही नाही, त्याच्यामुळं सगळं शेतकऱ्याचं इतकं हाल चाललंय की काही इचरूच नका.